नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। महाशिवरात्रीचा उत्सव हा रात्रभर जागरण करून जर साजरा केला तर त्याचे फळ कितीतरी अधिक पटीने आपल्याला मिळते। देवाधिदेव महादेवांचे पूजन करून त्यांना प्रसन्न करून घेण्याची ही एक खूप मोठी संधी आपल्याला या दिवशी असते। या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्र, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत योग तसेच त्रयोदशी प्रदोषाचा योग जुळून येत आहे। हा योग सर्वांनाच खूप लाभदायक सिद्ध होणारा आहे। हा संयोग खूप दुर्मिळ संयोग आहे। या शुभ दिवशी देवाधिदेव महादेवांचा रुद्राभिषेक करावा। यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्रदान करतात। महादेवांना भोलेनाथही म्हटले जाते। महादेव हे भक्तांच्या थोड्याशा पूजनानेही त्यांच्यावर आपली कृपा करतात। ते खूप भोळे सांब आहेत, परंतु महादेव आपल्या भक्तांवर जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्या लवकर त्यांना क्रोधही येतो। आणि एकदा जर महादेवांना क्रोध आला तर त्यांच्या तांडवापासून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही। असे म्हणतात की महादेवांनी तिसरा डोळा बंद ठेवलेला आहे। ज्या दिवशी ते आपला तिसरा डोळा उघडतील त्या दिवशी या सृष्टीचा अंत निश्चितच आहे। असे म्हणतात की जे व्यक्ती संपूर्ण वर्षभर इतर कोणतेही व्रत किंवा उपवास करीत नाहीत त्यांनी फक्त वर्षभरात एकच महाशिवरात्रीचे व्रत केले तरीही त्यांना संपूर्ण वर्षभराच्या व्रतांच्या पुण्यफळांची प्राप्ती होते। महाशिवरात्रीच्या दिवशी चारही प्रहरी केलेले पूजन खूपच फलदायी असते। या चार प्रहरी पूजन केल्यास भक्तांच्या सर्व प्रकारच्या इच्छा व मनोकामनांची पूर्तता होते। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांचे पूजन करून महादेवांची कृपा तर मिळवू शकतो, परंतु काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या जीवनातील दुःख, त्रास आणि बाधांपासून सुटका मिळवून आपले जीवन सुख संपत्ती आनंद व समाधानाने भरू शकतो। महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री ब्रह्मदेवांच्या अंशापासून महादेव लिंग रूपात प्रगट झाले होते। असेही मानले जाते की महाशिवरात्रीच्याच दिवशी महादेव व देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता। या दिवशी संपूर्ण श्रद्धा भावनेने महादेवांचे पूजन केले जाते व महादेवांचा आशीर्वाद मिळवून आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्ती केली जाते। तर आता जाणून घेऊयात महाशिवरात्रीला केले जाणारे काही उपाय। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्राह्मणाच्या हस्ते व्यवस्थित पूजन करून आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी व यात शिवलिंगाचे दररोज पूजन करावे। या उपायामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होते, आपली आर्थिक स्थिती सुधारते व उत्पन्नाचे विविध मार्ग आपल्यासाठी खुले होतात। महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना अन्न खायला द्यावे, यामुळे आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, तसेच आपल्या पित्रांनाही शांती मिळते। एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकावेत, ते पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करावे। पाणी अर्पण करताना ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा अखंड जप करीत राहावे। या उपायामुळे आपल्या मनाला शांती मिळते, मन ताणतणाव मुक्त होते। ज्यांना मूलबाळ नसेल व संतान प्राप्तीची इच्छा असेल अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी कणकेचे 11 शिवलिंग तयार करावेत आणि 11 वेळा त्यांचा जलाभिषेक करावा। या उपायामुळे संतान प्राप्तीचे योग बनतात। जे व्यक्ती आजारी असतील, ज्यांना काही केल्या आपल्या आरोग्यात सुधारणा वाटत नसेल त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवर 101 वेळा जलाभिषेक करावा। त्याबरोबरच ओम ह्रीम जुम सह, ओम भू भुव स्वः, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मी व बंधनात मृत्युर्मुक्षी यमामृतात ओम स्वा भू भू स्वा ओम सम जुम ह्रीम ओम या मंत्राचा अखंड जप करीत राहावे। जलाभिषेक पूर्ण होईपर्यंत सारखा या मंत्राचा जप चालू ठेवावा, यामुळे आपल्या आरोग्यात नक्की सुधारणा होईल। महाशिवरात्रीच्या दिवशी 21 वेलाची पाने घेऊन त्या प्रत्येक पानावर चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून महादेवांना ही बेलाची पाने अर्पण करावीत।
यामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्ती होते। महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी बैलाला हिरवा चारा खायला द्यावा, यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येईल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या व संकटांपासून आपली सुटका होईल। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना तीळ व जव अर्पण करावे। महादेवांना तीळ अर्पण केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो, तसेच महादेवांना जव अर्पण केल्यास आपल्या सुख समृद्धीत वाढ होते। जर एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह जमत नसेल, विवाहात जर काही अडचणी येत असतील, तर महादेवांच्या पिंडीवर केशर घातलेल्या दुधाने अभिषेक करावा, यामुळे लवकरच विवाह योग जुळून येतील। महाशिवरात्रीच्या दिवशी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे। गोळे खाऊ घालताना महादेवांचे मनातल्या मनात नामस्मरण करीत राहावे, यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते। मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करून कोणकोणत्या उपायांनी आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।